शिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलें। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वातंत्र्याचा सोनेरी उषःकाल होता होता काळ रात्र झाली। स्वातंत्र्य सूर्याला फाळणीचं ग्रहण ग्रासू लागलं। लाहोर करारानंतर ही भूमीच नाही तर मनही दुभंगले गेले। काही धर्मांधांनी पुन्हा एकदा विजलेल्या राखेला फुंकर दिली दहशतवादाच्या रूपानं आणि एका ठिणगीला वाट मोकळी करून दिली। ती ठिणगी होती जिहाद। जिहाद का ऐलान हो चुका है जनाब। हाई कमांड ने इकबाल और वासिम को फौरन बुलाया है। इंशाल्लाह नारे तकबीर नारे तकबीर। 6 डिसेंबर 1992 अयोध्या इथल्या त्या वादग्रस्त धार्मिक स्थळावर हल्ला झाला। इकबाल आणि वासिम या दहशतवाद्यांना जिहादच्या नावाखाली त्यांच्या हाय कमांडकडनं हिंदुस्थान विरोधात अप्रत्यक्ष युद्ध सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। खुदा ना करे आजादी की इस जंग में अगर तुम शहीद भी हो जाओगे तो आने वाली तारीख तुम्हें कभी भुला नहीं पाएगी। इसकी फिक्र ना करे जनाब। आप हाई कमांड से कह दीजिएगा हिंदुस्तान में दहशत और तबाही का ऐसा कहर बरसेगा कि उगते सूरज के साथ कश्मीर की वादियों में हमारी आजादी की गूंज सुनाई देगी। आजाद कश्मीर इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। जिहादच्या भावनेनं धर्मयुद्धासाठी निघालेल्या या अतिरेक्यांचं प्रमुख लक्ष होत या राष्ट्राची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबई। Thank you.
इतिहास इतिहास ज्याला धर्म नाही जात नाही जो सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहतो त्याला सगळं काही पाहिलं. जिहाद धर्मयुद्धाच्या नावाखाली दहशतीचा नंगा नाश त्यानं पाहिला. 1992 आणि 1993 चा इतिहास ज्यानं हजारो निरपराध लोकांच्या त्या जीव घेण्या किंकाळ्या ऐकल्या, त्यानं निरपराधांच्या रक्तानं भरलेला मळवट पाहिला, तो काहीच विसरला नाही. पण सर्वसामान्य विसरले. सगळं काही हळूहळू स्थिरस्थावर होऊ लागलं. तत्कालीन सरकार सुद्धा कोसळलं आणि जनहित पक्षाचं सरकार बहुमतानं राज्यावर आलं. तू करो
देवा शरण आलो प्रेम भावे शरण आलो प्रेम भावे जाणून घे भावना देवा करितो तुझी वंदना देवा करितो तुझी वंदना देवा करितो तुझी वंदना देवा करितो तुझी वंदना नमस्कार 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 सर एक मिनिट सर आमच्या चॅनल व्हीच्या प्रेक्षकांतर्फे आपले हार्दिक अभिनंदन हो धन्यवाद फक्त एक मिनिट हॅलो काय आलं मध्ये तुम्ही जरा बाजूला कोण मी हा तुम्ही बाजूला बाजूला एकदम बाजूला ओके बाजूला वा क्लोज घे क्लोज बाजूला बाजूला धन्यवाद धन्यवाद मी यांचा थोरला भाऊ तेच म्हणतोय बाजूला उभी राहा बाजूला उभी राहा आपण एवढं चिकटून एवढाच क्लोज घे थँक यू व्हेरी मच बोला सर यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी कमालीची शर्यत लागली होती सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती अशा वेळेस या शर्यतीत आय एम सॉरी टू इंटरप्ट यू मला क्षमा करा पण मुख्यमंत्री पदाकरता शर्यत वगैरे असे शब्द नका तुम्ही वापरू मी असं समजतो की तुम्ही अतिशय सुविद्य आणि सुविचारी पत्रकार आहात माध्यमात काम करता आहात तेव्हा तुमच्यासारख्यांनी अतिशय जबाबदारीने विधान केली पाहिजेत शब्द वापरले पाहिजेत आय एम सॉरी नाव कमिंग टू द पॉइंट मला असं वाटतं की तुमचा पहिला प्रश्न बहुतेक असा असावा की मुख्यमंत्री पदाची मला अपेक्षा होती खात्री होते की नाही आय एम राईट यू आर राईट सर तर मी अगदीच नाही असं नाही म्हणणार पण याच्यामध्ये कुठे फिक्सिंग वगैरे नव्हतं गुन्हेगारांचं राजकीयकरण किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण याविषयी काही माहिती द्याल म्हणजे आता जे बॉम्बस्फोट झाले शहरामध्ये त्यात परक्यांचा हात होताच पण राजकारणी घरचेच म्हणू सगळ्यांचा संबंध होता म्हणजे असा सीबीआयचा रिपोर्ट आहे एनी कॉमेंट्स नो कॉमेंट्स धन्यवाद नमस्कार धन्यवाद काय गं काय झाला तेवढा अपमान पुरे झाला अपमान कोणाचा अपमान मगाशी त्या टीव्ही वाल्यांनी बाजूला केलं ना तुम्हाला नाही मी त्याला सांगितलं ना मी थोरला भाव आहे म्हणून त्याने माझा क्लोजअप घेतला कमाल आहे बाई तुमची चला वर सांगते तुम्हाला वर कुठे ते तर पुढे गेले तुम्हाला त्यांच्याही पुढे जायचंय ना मग चला सांगते दत्तदर्शन दयाच आनंद पोटात माझ्या मायेना रे मायेना आनंद पोटात माझ्या मायेना गेलो गाणगापुरी पैसा कोणला बोलला मला बोलला आपको बोला 62 रुपया 4 आना किस काय मालूम आहे ना राज्य के नवनिर्वाचित सीएम का और मैं उनके बड़े भाई का साला 62 रुपया 4 आना ऐकत नाही तिच्या आईला ठीक आहे भाऊजींकडनं वसूल करू ये बाबा हे तुझे पैसे घे पैसे घे हो साहेब तो 60 रुपया है 2 रुपया 4 आना कुठं नाहीये मैं देता हूँ ना कितना चाहिए अरे पर तेरे पास से लेने के लिए मेरे पास पैसा होना मांगता है वो नहीं है वो है मैं कौन मालूम है ना सीएम के बड़े भाई का साला क्या आईला कौन होती साला हे बाकी मधून अगदी योग्य केलं वा काय काय योग्य केलं फुकट्यात मिळणारा सरकारी बंगला नाकारला हे काय योग्य केलं अगं नाकारलं तर नाकारते की नाहीतरी सरकारी बंगला म्हणता तू आता मुख्यमंत्र्याला स्वतःचा हक्काचा बंगला हवा का नको आता घेतील की एक स्वतःला पण घेतील आणि एक भाऊजींना पण घेऊन देतील काय भाऊजी ही महालक्ष्मी एक्सप्रेस आज इथं कशी काहीतरीच काय दादा अरे ये ना आत ये असा अचानक कसा आला आज काही फोन नाही पत्र नाही मधुकरराव मुख्यमंत्री झाल्याचं कळलं आणि गाडीत बसलो तडाक तिकीट काढा ना तिकीट टीसील पाठोपाठ
तडक ले इनो दिवा जीनो सामान इतक ठेवू ना. अरे दे ना मला. कुणाचं आणलं उचलून? आपलं ते दे. आपलं म्हणजे तुमचं एवढं लगेच बदललं वाटत. अरे इनो दि बोल कसा आहेस तू? एकदम बेस्ट. नाही ते तब्येतीकडे पाहून लक्षात आलंय. ते राहू दे. मी काय म्हणते आता आल्या सरशी राहा ना इथे महिना दोन महिने. काय महिन्या दोन महिन्याने काय होत आहे? आणखी वाढवा ना दिवस. आता तुमचा आग्रह डावलण्याची बिशाद आहे होय आमची. आता तुम्ही म्हणाल तस. मी कुठं काय म्हणतोय? नाही म्हणजे आग्रह मोडा असं मी कुठे म्हणालो? तुम्ही राहा ना इथं, राहा हवे तेवढे दिवस राहा. मी कुठं काय म्हणणार? तुम्ही असं करा, तुम्ही बहीण भाऊ निवंतपणे गप्पा मारत बसा. मी योगा वगैरे आटपतो, आंघोळ करतो, मग भेटू आपण निवांतपणे. काय आता आपण राहणारच आहोत इथं बरेच दिवस. याच खायचं दात येगळं आणि दाखवायचं येगळं. विनोद विनोद म्हणून लय बिन पाण्याने करते. ये कसला विचार करतोस रे दादा? काय नाही काय नाही. बरं झालं बाबा तू लगेच इथे आलास ते. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. नाही तुला काय बोलायचंय माझ्याशी ते ध्यानात आलंय माझ्या. जेव्हा तुम्हाला फोन करून ताबडतोब बोलावून घेतलास ना तेव्हाच हेरलं मी. हो रे बाबा शेवटी आपलं नातं रक्ताच आहे. तुझाच काय तो आधार आहे रे मला. तू काय पण काळजी करू नको ताई, फक्त योग्य येळ आणि संधी मिळू दे मला. अग राजकारण गोळून प्यायलेला भाऊ आहे तुझा, असा फासा टाकतो कचित भी मेरी आणि पट भी म्याराच. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मुख्या जनतेला वाचा फुटली, जनतेचा विजय झाला आणि जनतेनं जनतेच्या हितासाठी जनतेचा प्रतिनिधी निवडून दिला आणि जनहित पक्षाचा सच्चा खंदा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला. आता आमचं कल्याण होणार यात शंकाच नाही. आमचं म्हणजे जनतेचं कल्याण होणार आहे. हे काय आत्ताच आलो, तुम्ही मुख्यमंत्री झाले तर कळलं आणि ब्यागा उचलल्याच. म्हणजे मुकामाला आलं काय करणार? आईत आलो तो म्हणलं तुम्हाला भेटावं, ताई भाऊजींना नमस्कार करावा आणि रात्रीच्या गाडीने निघावं. पण भाऊजी हट्टाला पेटले ऐकायला तयार नाहीत म्हणले सोडणारच नाही. भाऊजी म्हणले सोडणारच नाही. भाऊजी म्हणले म्हणले सोडणार काय करणार, आग्रह राहावं लागलं. राहत मग काय नंतर सोडून गप्प करूया. तुम्ही काय घरचे जा तावडे. येस सर. रात्री 8 वाजता कमिशनर सुभेदारांच्याकडे जेवायला जायचंय मला. त्याच्या आधी काय काय असेल ती कामं बघा पण नंतर मला कुठली अपॉइंटमेंट ठेवू नका. ओके सर. आणि उद्याचं काय ते मला सांगा. घरचेचा होता मी. मुख्यमंत्री आहेत घरात, त्वची दिवाळी दसरा, चला सूर्य भानराव आता हितच हात पाय पसरा. अरे ताई तुम्ही तयार नाही झालात? पटपौर्णिमेच्या पूजेला येताय ना? अगं नाही दादा आलाय कोल्हापूरून. कधी? आत्ताच. त्याच्या नाश्त्या पाण्याचं बघते आणि मग मी येते. तू हो पुढे. बर या हा नक्की. आता काय मिसेस मुख्यमंत्री रुबाबाद जातील बाईसाहेब पूजेला, कुठे मागे पोलिसांचा ताफा नाहीतर आमचं नशीब. आता जाईल नऊवारी नेसून नटून थटून. आहो आहो. म्हटलं स्वारीचं ध्यान कुठं हरवलंय आज? अहो काय इश्य म्हणू की काय आता? तुला अशी पाहिली आणि एकदम काय वाटलं सांगू? काय अहो सांगा की हो असं काय सांगा ना. काय वाटलं? असं वाटलं की पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशन साजरं करावं. राजकीय भवितव्य धोक्यात येईल अशानं. आणि म्हटलं मुख्यमंत्र्यांनी विधानं जरा विचार करूनच करावी. नाही म्हणजे इथे पराचा कावळा व्हायला वेळ लागत नाही. बघ मला घराचं मंत्रालय करायचं नाही आहे, समजलं? त्या घरामध्ये मी फक्त तुझा नवरा आहे आणि रोहनचा बाप आहे. हो पण आता अधिक जबाबदारीने वागायला हवं नाही का? अच्छा म्हणजे मी पूर्वी कमी जबाबदारीने वागल्यामुळे मुख्यमंत्री झालो. हे असं बोलताना म्हणून मी काही बोलत नसते.
तू रागवलीस की छान दिसतेस. म्हणजे आता मी छान दिसावं म्हणून रोज रुसून दाखवू का तुम्हाला? स्मिता, माझ्यावर रुसायचं असतं, रागवायचं असतं तर तू केव्हाच रागवली असतीस. माझ्या या सगळ्या सोशल वर्क पॉलिटिक्स पायी तुला आजपर्यंत काय काय आणि कसं कसं दिवस काढावे लागले ते विसरलो नाही मी. या कामापायी दिवस रात्र मी घरापासून दूर राहिलो, तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही, पण तू कधी तोंडातून ब्र काढला नाहीस. उलट प्रत्येक संकटाच्या वेळेला माझ्या पाठीशी उभे राहिलीस. इतकी वर्ष आपल्या तिघांचा संसार होता, आता सगळ्या राज्याचा संसार सांभाळायचा आहे तुम्हाला. आणि माझा विश्वास आहे, जे मूल्य आदर्श उराशी बाळगून तुम्ही दिवस रात्र मेहनत करून इथपर्यंत पोहोचलात, त्यांच्यामुळेच जनतेचा विश्वास तुम्हाला मिळणार आहे. मला अभिमान वाटतो तुमचा, तुमची पत्नी असल्याचा. आणि तुम्हीच नवरा म्हणून मला जन्मोजन्मी मिळणार आहात हा विश्वासही वाटतो. आणि या तुझ्या विश्वासाला मी धक्का लावणार नाही. हे राजकारण्याचं वचन नाहीये, हे नवऱ्याचं वचन आहे. अरे रोहन काका, काका काका, कॉंग्रॅच्युलेट मी, कम ऑन कॉंग्रॅच्युलेट मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं रमा, याला कॉंग्रॅच्युलेट कर. कशाबद्दल? तो सांगतोय म्हणून. काकू, अगं इंटरस्कूल कॉम्प्युटर एक्झाम मधून मी पहिला आलोय सगळ्या शाळांमधन. काय सांगतोस काय? कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू आई बाबांना सांगितलंस? हो, आई म्हणाली ही बातमी आधी तुम्हाला सांगून तुमचा आशीर्वाद घ्यायला सांगितलाय. नमस्कार. अरे वा वा, गुड गुड. काकू नमस्कार. अरे असू दे असू दे, छान झालं, बरं वाटलं. हो बरं, मी आता निघतो, सगळ्या मित्रांना सांगायचं राहिलंय. हा बाय. अरे हळू हळू पडशील, धावू नको. हो रमा, अगं कुठं हरवलीस? काही नाही, कुठं काय. अगं रोहन आपला मुलगाच नाहीये का? त्याला आपला मुलगा मानून. शेवटी आपलं ते आपलंच. हे बघ, तू खुळ्यासारखं बोलू नकोस, हे सगळं विसरून जा. घरातलं वातावरण किती आनंदी आहे. आपांची इच्छा पूर्ण झाली, मग तू मुख्यमंत्री झाला. आता मी कुलदेवतेला सांगणार आहे. अहो, कधीतरी स्वतःसाठी काही मागा कुलदेवतेकडे. म्हणजे धाकटा भाऊ मुख्यमंत्री झालाय. हो, मी विचार करतोय सक्रिय राजकारणामध्ये भाग घ्यायचा. अय्या खरंच? मी विचार करतोय असं म्हटलं. मी निर्णय नाही घेतला अजून. बघू, मधूची इच्छा आणि आपांचे आशीर्वाद यांच्यामुळे कधी योग येतो. आप्पा, आता तरी आशीर्वाद द्या. धाकटा मुख्यमंत्री झालाय, मोठा निदान कॅबिनेट मंत्री तरी होऊ दे. वेलकम सर. थँक यू. वहिनी साहेब नाही आल्या? अरे तिचा उपास नाही का आज वाट पौर्णिमेचा? सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. आणि रोहन? रोहन काय, अभ्यास, कम्प्युटर क्लासेस आणि आईला सोडून तो काय येणार? त्यांनी कुठे? स्टडी रूम मध्ये बोलव तुम्ही त्याला. नाही नाही नाही, डोंट डिस्टर्ब हिम, लेट हिम स्टडी. वा प्लीज सर. मी म्हटलं आज तुम्हाला यायला वेळ मिळतो किंवा नाही. अरे म्हणजे काय, खुद्द कमिशनर साहेबांनी वॉरंट काढल्यानंतर कोणाची हिंमत आहे गैरहजर राहण्याची? बसा ना सर. आपण बसा. हो मी बसतो, आपण बसा. बरं, पण त्यानिमित्तानं आज मन मोकळेपणानं गप्पा मारायला मिळाल्या. हो, पण सत्तेची कवच कुंडलं नसताना तू मला कधी चहाला वगैरे बोललाच मला काही आठवत नाही रवी. नाही, खरं नाही, खरं नाही सर. सरीची आई असताना मी कट्टा केली मी तुझी, पण आज मला नाही वाटत की आपण मनमोकळेपणाने गप्पा मारू शकू. म्हणजे सर? अरे काय म्हणजे काय, म्हणजे मी आल्यापासून बघतोय साहेब या, आपण या, बसा. हा एवढा हा औपचारिकपणा, मला गुदमरायला होतंय. नाही पण मुख्यमंत्री म्हटलं. मुख्यमंत्री म्हटल्यानंतर तो मुकुट आला, वरती एक मोरपीस आलं, बाहेर ती लाल दिव्याची गाडी आली, ते गार्ड झाले.
मला आपलं असं वाटलं होतं की माझा जीवश्य कंठस्थ मित्र रवींद्र सुभेदार त्यांनी मला गप्पा टप्पा करायला बोलवलेलं आहे, घरी जेवायला बोलवलेलं आहे, पण त्याचा काय कुठे पत्ताच दिसत नाहीये. त्याची मला वाटतं बहुतेक ट्रान्सफर झालेलं दिसते. चला एक स्वप्न पूर्ण झाले. रवी, स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. सुरुवात कुठून करायची? मला असं वाटतं रवी, सगळे मंत्री आमदार वगैरे यांना मंत्रालय सुटल्यानंतर साध्या कपड्यांमध्ये कंपल्सरीली रोज कर्जत लोकलनी प्रवास करायला सांगायचा. हसतोस काय? आय एम सिरियस. मला खरंच असं वाटतं की गरीब सामान्य जो मध्यमवर्गीय असा जो माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याची दुःख, त्याचा संताप, त्याचा उद्वेग हे सगळं समजावून घ्यायचं असेल ना, तर लोकल सारखी जागा नाही. म्हणून कर्जत लोकल. खरं आहे, आजकाल मध्यमवर्गीय किंवा गरीब माणूस हा बोरिवली किंवा डोंबिवलीच्या पुढे राहायला गेलाय. मला वाटतं सर, मुंबई बाहेरून येणाऱ्या लोंढ्यावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर. रवी, ते तर आहेच, पण त्यापूर्वी या शहरात राहणारा जो सामान्य माणूस आहे, गरीब पिचलेला माणूस आहे, त्याला डोकं वर काढून स्वतःच्या समस्यांबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी मला पहिलं पाऊल उचलावं लागेल, ते दहशतवादाविरुद्ध, गुंडगिरी विरुद्ध. इकबाल मोहम्मद कुरेशी, वासिम हुसेन जाफर, हे दोघं आयएसआयचे प्रमुख एजंट जैश मोहम्मद या अतिरेकी संघटनेसाठी काम करतात. इंटरपोलच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे हे दोघं जण काही रेफ्युजींच्या मदतीनं नेपाळ मार्गे भारतात आले. या भागात घडलेले दंगे, शिवसेना भवन, स्टॉक एक्सचेंज आणि पासपोर्ट ऑफिस इथं झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये सक्रिय सहभागी होते. हे बाबा आणि छोट्या या नावानं काही संवेदनशील भागामध्ये वावरताना आपल्या लोकांनी बघितलेला आहे. त्यानंतर मंत्रालय, विधानभवन, आयएनएस हमला, बीआरसी असे त्यांची काही पुढची टार्गेट्स आहेत. तसंच काही फिल्म ॲक्टर्स, पार्श्वगायक, मंत्री हे त्यांच्या हिट लिस्टवर आहेत. संवेदनशील भागातल्या लोकांच्या मदतीनं या राज्यामध्ये दंगे घडवणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. नेक्स्ट. आणि मिशनसाठी त्यांच्या मदतीला येणार आहे मोहम्मद अन्सारी उर्फ शिवा या नावानं ओळखला जाणारा शार्प शूटर, जो यांचा एरिया कमांडर आहे. यांच्या हेडक्वार्टर विषयी सुद्धा आपल्याला फारशी माहिती मिळालेली नाही. या बॉम्ब स्फोटामागचे प्रमुख सूत्रधार, ज्यांनी अतिरेक्यानं AK-47 गन्स आणि दुबई मार्गे RDX पोहोचवलंय, त्यांच्याविषयी सुद्धा फारशी माहिती आपल्या डिपार्टमेंटकडे नाही. आजपर्यंत त्याला कोणी बघितलेलं नाही, पण त्याचं नाव आहे टायगर. सो नाव बे अलर्ट बॉईज. आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार लवकरच शिवा चेकपोस्ट क्रॉस करण्याच्या प्रयत्नात आहे. उद्यापासूनच रॉक बीच ते रॉक गार्डन या भागामध्ये स्पेशल टास्क फोर्सेस अलर्ट राहतील. आणि या मिशनसाठी आपल्या डिपार्टमेंटनं इन्स्पेक्टर राजेश इनामदार यांची निवड केलेली आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. सर, सर, कुठलीही गाडी विदाउट चेकिंग इथून पास होता कामा नये. यस सर. चेकपोस्ट 2 आणि 3 वर पेट्रोलिंग करून येतो. यस सर. कसलाही संशय आला तर मला लगेच कॉन्टॅक्ट करा. ओके सर. शिवा टायगरचा राईट हँड आहे. हो. यस सर. आणि विदाउट माय ऑर्डर्स कोणीही त्याच्यावर फायर करायचं नाही. ओके. इज दॅट क्लिअर? यस सर.
कुठे ए लाल टोपी वाले ए कोण रे बाबा तू इस बड़े को पहचाना नहीं किया बड़े ए अटेले सटेले फुटेले ए कोण आणखी धोका फिरवू नको फुल टू फटाक काय करून टाकेन फुल टू फटाक करून टाकेल हां ते दोन फुल्या पडल्याशिवाय तुझ्या भेजात पडणार नाही हां चल वर्गणी काढ चल वर्गणी हां उद्या तुला ऑफिस मध्ये यायचं ना स्वतःच्या पायानी हो माझंच ऑफिस आहे फक्त वर्गणी काढ चल वर्गणी म्हणजे हे हटेले फटेले सुटेले तुमच्या भाषेमध्ये त्याला खंडणी म्हणतात खंडणी अरे वा वा आमच्या भाषेत खंडणी का वा वा चांगल्या मनाने दिला ना तर त्याला वर्गणी म्हणतात म्हणजे खंड पडला ना तर त्याला खंडणी म्हणतात ए ए ए घोडा काढू काय कोण भी नाही सगळ्यांना कापून टाकला अरे वा वा माझ्या ऑफिस येऊन मला टप देतो मी पोलिसालाच कळवतो हॅलो 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 हटले बटले मी मी कोडेकर तुम्ही येस सर मला वाटलं की कोणीतरी भाई आला म्हणून कामच तशी सांगता अंडरवर्ल्डच्या अड्ड्यावर जाऊन तिथल्या बातम्या काढ म्हणून भाई म्हणावं लागलं देश तसा वेश मिळाली का बातमी मिळाली बातमी मिळाली पण हे विचारत नाही तुम्ही सही सलामत कसे आलात म्हणून अरे तुला काय होणार आहे आपलं वी चॅनल आहे वी व्हेरी गुड व्हेरी गुड आय एम प्राऊड ऑफ यू गोदेकर प्राऊड ठीक आहे पण गेल्या महिन्याच्या पगाराचं काय ते बघू रे आपलं वी चॅनल आहे चॅनल मोठं झालं की पगार कधी मोठं होणार नाही तुम्ही मोठे होत चाललाय अरे हो आणखीन एक महत्वाची बातमी मिळाली कन्फर्म इन्फॉर्मेशन आहे तो टेररिस्ट बाबा छोट्या आणि शिवा शहरात लपलेत पोलिसांनी रेड अलर्ट डिक्लेअर केलेला आहे पोलीस शिवाच्या तपासात आहेत देवा लोकेशन सांगा रॉक गार्डन रॉक गार्डन हाय रॉन हाय सनी सनी हियर गुड न्यूज पप्पांनी पिकनिकला जायला परमिशन दिली पप्पांकडून पिकनिक साठी परमिशन मिळाली आपण का थांबलो इथे सत्कारासाठी उभे आहेत समोर इथेही पोलीस चेकिंग पोलीस इतके अलर्ट आहेत याचा अर्थ आपली इन्फॉर्मेशन 100% पक्की आहे पण सर हा एकच रस्ता होता जिथून आपण आत घुसू शकत होतो मला काही शक्य वाटत नाही सर मी काय म्हणते हे पोलीस आपल्या पत्रकारांचं नेहमी सहकार्य मागतात यावेळेस आपण त्यांना सांगू ना आम्हाला थोडं सहकार्य करा म्हणून हो ना सांगूया आम्हाला सुद्धा कळलं होतं म्हणून आम्ही इथं आलो हो ना अतिरेक्याने सत्यनारायण घातलं आम्हाला तीर्थ प्रसादाला बोलवलं असंच ना काय माणूस आहे सर मी काय म्हणते आपण एक मिनिट मागून बस येते सपोज ती पिकनिकची बस असेल ना तर आपण त्यात मिक्स होऊन जाव्या समीर खाली उतर त्यांना सांग आमची गाडी बंद पडली आम्हाला लिफ्ट हवी कमोन 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 सुहाना धुंद हो चला सारे धुंद हो चला करू स्वच्छंद आज फिरू डांस करू बिंदास करू स्वच्छंद आज फिरू स्वच्छंद आज फिरू hey!
ಸರ್ಗಾಯಿ ಗಾಣೆ ಡೂಲೆ ಬೆಳಿತರು Thank you.
मास्टर, मेरे को ऐसे जाने दे, मैं तो बस में जितने बच्चे सबको उड़ा दूंगा, समझा क्या? जाने दो वरना अंदर जितने लौंडे हैं ना सबको सालों को ठोक दूंगा मैं, 5 तक गिनूंगा मैं। एक, सावन, दो, सावन, आई, रिवॉल्वर, तीन, ए बंदूक पे, ये कैसे डाकू, भेज ना, रिवॉल्वर, आ तब हमारी छुट्टी, चार, हनी, पांच सावंत गेलाय कुठे? अरे सावंत गेलाय कुठे? येताच ए सर सर साइड 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 रे येस सर कॅप सरकार सॉरी सर राजेश्वर हल्ला झाला तर कुठे गेला होता असतो? झोडपात काय करत होता असतो? नाही सांगणार होतो मी तुला काय करत होता असते, काय काय करत काय होत असतो? मी म्हणजे मी झुडपातच होतो, मी ते हे काय ते हे काय धडपडा बोलण्यात धडपडा, कामात धडपडा, कर्तव्यात धडपडा, मी तुला लास्ट वॉर्निंग देतोय, हे धडपड थांबव, मला अजिबात चालणार नाही। मला सांग तू काय करतो झुडपात? काय पिस्तूल देत होतो जवळजवळ दिलीच होती आणि साहेबांनी सांगितलं की ऍक्शन शिवाय ऑर्डर द्यायची नाही, म्हणजे ऍक्शन केल्याशिवाय ऑर्डर नाही ऑर्डर सॉरी टोक ठिकाणावर ठेव, काय सांगायचं नीट सांग। साहेबांनी ऑर्डर दिल्याशिवाय ऍक्शन करायची नाही असं सांगितलेलं होतं। वा काय प्रामाणिकपणा आहे। थँक्यू सर। शट अप। साहेबांनी सांगितलं असं छातीवर गोळ्या झाला झेलले असतस? नो सर, आय मीन यस सर ऑफकोर्स। तुला लास्ट वॉर्निंग देतोय, यापुढे कुठलीही चूक खपवून घेणार नाही, समजलं? ओके सर। शिवाला सोडवण्यासाठी त्याचे साथीदार वाटेल त्या स्तरावर प्रयत्न करतील, राजेशच्या जीवाला त्यामुळे धोका आहे। पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टीनं राजेश हा अत्यंत महत्वाचा माणूस आहे आणि माझ्याही दृष्टीनं। माझ्या दृष्टीने पण आय से सॉरी सर। त्याच्या संपूर्ण सिक्युरिटीची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय, कुठल्याही चुकीची मी गय करणार नाही तुला सांगून ठेवतोय। डोळ्यात तेल घालून पारा द्या, जरा अर्ध्या सर मला रिपोर्ट करा। ओके नो सर यस सर यस सर ना बोलून परब कांबळे यस सर घरी फोन करा, 8 दिवस येणार नाही म्हणून सांगून टाका। का साहेब? का साहेब काय इथे ड्युटी कोण करणार? ड्युटी करा। यस सर। नॉनसेन्स। एक्सक्यूज मी एक मिनिट, त्यांना चेक करून आतमध्ये पाठवा। तुमच्या कमिशनर साहेबांना फोन लावा। तुम्ही जाऊ शकता, तुम्ही जा, लेडी कॉन्स्टेबल मागून घ्या, बोलावून घ्या, मी येतो थोडा थोडा वेळाने। मी तुम्ही जाऊ शकता, तुम्ही जा। यांना कोणी भरती केलं? काय नमुने असतात ते? सिस्टरने बरोबर ओळखला। हा सर बोला, कुठे आहात तुम्ही? हा मी त्या कोर्टाच्या बाहेरच उभा आहे, त्या आतमध्ये कोणाला सोडत नाहीयेत, सगळे प्रेसवाले बाहेरच थांबलेत, ई टी व्हीवाले अल्पावाले आणि हो आज तक उभे आहेत। ते शिवाला काहीतरी 14 दिवस कोठडी लावले, हो पोलीस कोठडी। ते सरकारी वकील आलेत टिकम, ते म्हणतायत फोटो लावा लावा, पण पोलिसांना भक्कम पुरावे हवेत। हो उद्या फोटो लावला आणि भक्कम पुरावे मिळाले नाहीत तर टिकमला टकले। परत जाऊ दे, मला एक सांग तिकडे काय चाललं? सर इथे सिक्युरिटी एकदम टाईट आहे आणि प्रेस मीडियाला तर अजिबात आत सोडत नाहीये। हा फक्त इन्स्पेक्टर राजेश आता आउट ऑफ डेंजर आहे एवढंच कळू शकले। ओके ओके। हो आणि सरस्वती हायस्कूलच्या हेमांगी मॅडम आणि दिघे सर त्या दोघांना आत सोडलंय, त्यांच्या पाठोपाठ कमिशनर साहेब सुद्धा आत गेलेत,
पण आम्हाला आज जाण्याचे चान्सेस काही दिसत नाहीयेत. ठीक आहे, काही विशेष असेल तर मला फोन कर. ओके ओके सर. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नमस्कार. मला क्षमा करा, जर वाट पाहावी लागली. जिथे विश्वास असतो तिथे प्रतीक्षेचा पश्चाताप होत नाही. बसा. हो बसा. बोला गुरुजी, काय सेवा करू? मी आमच्या सेवाभावी ट्रस्टतर्फे निवेदन आपल्याला सादर करतो. अच्छा अच्छा अच्छा, इगतपुरीच्या भूखंडाबाबत. हो, मागच्या दोन सरकारांनी आश्वासनं दिली पण पूर्तता केली नाही. नाही पण गुरुजी, याच्यावरती गेल्या वेळच्या सरकारने मंजूर दिल्याचं म्हटलेलं. दोनदा मंजुरी दिली आणि रद्द केली कसलंही कारण न देता. 80 एकराचा हा भूखंड सरकार दरबारी धूळ खात पडलाय, त्याचा सदुपयोग व्हावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आपल्याला माहीतच आहे रायपूर गावात 3 वर्षापूर्वी आलेल्या महापुरानं काय थैमान घातलं होतं ते. हो हो, संपूर्ण गावच उद्ध्वस्त झालं होतं. तर या महापुराचा तडाखा बसलेली वांगणी, वैशाखी आणि अशीच काही आजूबाजूची गावं जिथं प्रामुख्यानं आदिवासींची वस्ती आहे. आधी शिक्षण आणि रोजगार यांच्यापासून वंचित असलेल्या आदिवासींना निसर्गानं पुरतं उद्ध्वस्त केलंय. कल्पना आहे. उपजीविकेची होती नव्हती ती सगळी साधनं गमावून बसलेत बिचारे. आणि आता गुन्हेगारी, भूकबळी या रोगांनी त्यांना ग्रासलंय. तर अशा काही आदिवासी गावांना दत्तक घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं असा आमच्या संघटनेचा मानस आहे. आणि या पुण्य कार्यासाठी आपल्या सरकारनं हा भूखंड मंजूर करावा अशी आमची आपल्याला विनंती आहे. गुरुजी, तुम्ही हे जे महान कार्य हाती घेतलेलं आहे या कार्यामध्ये आमच्याही सरकारला आमचा आपला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळणं यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठली आहे? तुम्ही काही काळजी करू नका, येत्या अधिवेशनामध्ये मी हा प्रस्ताव मांडतो आणि लवकरात लवकर हा भूखंड तुम्हाला सरकारकडून मिळण्याकरता मी स्वतः प्रयत्न करतो. माझं हे वचन आहे तुम्हाला. आपल्याकडून हीच अपेक्षा होती. बरं आहे, बरं येतो. नमस्कार. चला. इगतपुरीचा 80 एकरचा भूखंड. एकदम फिट. गुड गुड, दॅट्स लाईक अ ब्रेव बॉय, दॅट्स लाईक माय फ्रेंड. बरं, मला वाटतं आपण सगळ्यांनी राजेश अंकलला भेटलं पाहिजे आणि त्यांचे आभार मानले पाहिजे. राजेश अंकल नाही, हिरो अंकल. हिरो अंकल. माझ्यामुळे नाही, ही चिटी आहे ना, ही नेहमी उशीर करते. आता तूच जाऊन टीचरला सॉरी बोल. चला पनिशमेंटच मिळणार. गुड इव्हनिंग टीचर. 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 गुड इव्हनिंग. गुड गुड इव्हनिंग. कधी आला तुम्ही? आम्ही तर कधीच आलो आणि आम्ही गुड इव्हनिंग सुद्धा केलं पण तुमचं लक्षच नव्हतं. अगं मी पुस्तक वाचत होते ना म्हणून असं झालं. फार इंटरेस्टिंग आहे का पुस्तक? हो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पुस्तक. जसं वाचत जाव ना तसं आणखी इंटरेस्ट वाढतो. हो का? पण टीचर हे पुस्तक उलट छापलंय का? तुम्ही सगळ्यांनी होमवर्क केलाय? हो. काही इनकम्प्लीट नाहीये? नाही. चला चला आधी होमवर्क चेक करते. चला. टीचर एक रिक्वेस्ट होती. काय?
आज ट्यूशन संपल्यावर आपण राजेश अंकलना भेटायला जायचं. दिघे सर पण येणार आहेत, तुम्ही चला ना प्लीज प्लीज चला ना प्लीज. ओके 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 ओके. पण ते आज घरी नाहीयेत का? ड्युटीवर गेले. तुम्हाला कसं कळलं? मी त्यांच्या घरी फोन केला होता ना तेव्हा मला कळलं. त्यांचा आज वाढदिवस आहे. हिरो अंकलचा वाढदिवस? हिरो अंकलचा वाढदिवस तर टीचर आपण साजरा करायलाच पाहिजे ना. हो टीचर, हिरो अंकलचा वाढदिवस साजरा करायलाच हवा. हो हो, सेलिब्रेट करायलाच हवा. पण कसा? पोलीस स्टेशनला जाऊन. हा हेडक्वार्टरला पाठवायचे लेटर आहे सगळे. अच्छा, हा घेऊन जा. ठीक आहे, मी जाऊ. कांबळे. येस सर. ठीक आहे साहेब, सांगायचं राहून गेलं. त्या सरस्वती विद्या मंदिराच्या हेमांगी मॅडम आहेत ना, त्या येऊन गेल्या. बराच वेळ आठ पाहिली तुमची, त्याने दिलंय. शुभेच्छा अंतर्मनातून यावी लागते आणि अंतर्मनाची कुठलीही भावना अव्यक्तातच व्यक्त व्हावी नाही, कारण मनातल्या भावनेनं फुलातल्या सुगंधाप्रमाणे त्यागातच व्यक्त व्हावं, त्याचं प्रदर्शन करू नये नाही का? वाढदिवसाबद्दल अनेक अनेक शुभेच्छा हे मांगी. या जीवनाचे सूर हे नवे मना, या जीवनाचे सूर हे नवे मना. तुझ्या प्रीतीच्या भावनेत उमजले, तुझ्या प्रीतीच्या भावनेत उमजले.
या जीवनाचे सूर हे नवे मला, या जीवनाचे सूर हे नवे मला, तुझ्या प्रीतीच्या भावनेत उमजले, तुझ्या प्रीतीच्या भावनेत उमजले. पण काय रे, नकाशा म्हणतात त्याला, भूगोलात पाहायला मिळतो, पण त्यासाठी शाळेत जावं लागतं काय हो. नकाशा आहे तेवढं समजतंय दादा, स्पष्ट काय ते सांग रे. यो आहे आपल्या आलिशान हॉटेलचा प्लॅन. काय? इगतपुरीला सरकारनं पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केलाय. एकदा का आपलं हॉटेल इथं उभं राहिलं की खोऱ्यानं पैसा वाढायचा. यो 80 एकरचा प्लॉट सरकारच्या ताब्यात आहे. ते सगळं खरं रे, पण भांडवलाचं काय? त्याची काळजी तुम्ही करायची नाही, ती जिम्मेदारी माझी. काय म्हणतोस? शिवाय पार्टनरशिप वगैरे जमेलच नाही. धंद्यात जम बसला की पैसे जमतील तसे परत करायचे, परतीची मुदत नाही, शिवाय भांडवल बिनव्याजी. आता बोला. ओ काय तेच काय बरळताय, मी ऐकून घेतोय म्हणून काही बोलताय? हे बघा, हे सगळं माझ्या लायकीच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. घ्या. आता तुमची लायकी तुम्ही कोण ठरवणार? आम्ही ठरवणार काय ताई? तर काय, आज मुख्यमंत्र्यांचे थोरले भाऊ आहात तुम्ही. ओढील बंधू ओढील धारे म्हणा. आणि आज मधुकरराव इथपर्यंत येऊन पोहोचले याला तुमची पुण्याही कारणीभूत आहे, आम्हाला माहित नाही काय? नाही तर काय, स्वतःची सगळी स्वप्न बाजूला ठेवून धाकट्या भावासाठी यांनी काय काय केलंय ते आमचं आम्हाला माहिती. हो, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून एक एक घास भरला दाखल्या भावाला. पोटच्या पोरावानी सांभाळलं, आई वडिलांना दिलेलं वचन पाळलं. अहो कोण करतो या स्वार्थी दुनियेत दुसऱ्यासाठी एवढं, कोण करतो मला सांगा ना. आणि एवढं सगळं करून कधीही कसलीही अपेक्षा ठेवलेली नाहीये. मग तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर धाकला भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणल्यावर राज्य सत्तेच्या गंगा जळीत हात धुवून मोरल्या 5 पिढ्यांचं कल्याण करून टाकलं असत त्याने. पण हे नाही, त्यातले आमच्या शेतीवाडीचं जे उत्पन्न येतं त्यातच भागवतो आम्ही आमचं. एवढी संकट आली पण कधी हात नाही पसरला याने धाकट्या भावाकडे. खरंच मला अभिमान वाटतो यांचा. आणि मधुकररावांसारखा आदर्श मुख्यमंत्री दिल्याबद्दल आम्हा तमाम जनतेला बी अभिमान वाटतो यांचा. भाई होतो आयसा. बस 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 बस. अरे माझी कसली स्तुती करताय, माझी इतकी लायकी नाही, खरंच नाही. मधु मुख्यमंत्री झालाय तो स्वतःच्या कर्तृत्वानं आणि आई वडिलांच्या पुण्याईनं. इथवर पोहोचण्यासाठी त्याने किती खस्ता खाल्लाय, जीवाचं कसं रान केलंय हे मी जाणतो. शेवटी त्याची महत्वाकांक्षा फळाला आली, मी काय केलंय, मी निमित्त मात्र. अहो पण इतिहास घडायला निमित्तच लागतं ना राव. इतिहास तो घडवणार आहे, मी नाही, तो राम आहे, साक्षात श्रीराम. माझ्यासारख्या भरतानं त्याच्या पादुकांची पूजा करावी. अहो पण आपल्याला थोडीच सिंहासनावर बसायचंय. मी काय म्हणतो, आपल्याला बी सेवाच करायची ना. अगताई एवढी सेवा केल्यावर तो दगडातला देव बी प्रसन्न होतो आणि मधुकरराव का होणार नाहीत म्हणतो मी. म्हणजे? म्हणजे आमच्या बावजीरावांनी सरकारच्या ताब्यात असलेला यो भूखंड मधुकररावांकडून मंजूर करून घ्यायचा. पैशाची जोखीम माझी, जबाबदार मी, पण हॉटेलचे मालक मात्र तुम्ही. समजा कारभार कसा स्वच्छ आणि स्पष्ट, कसला विचार करताय भाऊजी? अहो इतकी चांगली योजना आणली आहे दादानी, तर मधुभोजीना सांगून करून घ्या ना काम. काय रे दादा? वय मी फक्त तुमच्या तुमच्या भविष्याच्या दृष्टीने विचार मांडला. अहो सत्ता म्हणजे आळवावरचं पाणी, आज आहे उद्या नाही. आता हाय संधी तर बघा, विचार करा. विचार काय करायचा, लगेच श्री गणेशा करून टाकूया. तू म्हणतोस ते खरंय बाबा, सत्तेचा काय नेम, आज आहे उद्या नाही. आणि आपण जे करतोय ते सगळ्यांच्या भल्यासाठीच ना, तेही चोरीमारी काही न करता. काय हो? नाही तशी योजना चांगली आहे पण आता पण आणि परंतु जाऊ द्या हो, भविष्याचा विचार करा.
मी स्मिताकडे शब्द टाकते, तुम्ही भाऊजींशी बोला. काय मी पाहतो प्रयत्न करून. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात राव. तसा मी पहिल्यांदा शब्द टाकतोय मधुकडे. मला नाही वाटत ते नाही म्हणतील म्हणून. हो मला एक खात्री आहे त्याची. नमस्कार. आता विधिमंडळ समालोचन. शहरात उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आज विधिमंडळात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्ष नेत्यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री श्री मधुकरराव दिवेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. विधिमंडळाचं समालोचन ऐकलं आता टीव्हीवर. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. नाही नको, भूक नाही आहे मला. अहो आजही रोहन थांबलाय जेवायचा. मला खरंच भूक नाही आहे, तुम्ही दोघं जेवून घ्या प्लीज. स्थिती ठीक नसेल तर मी नंतर येतो. नाही ठीक आहे. काय काम होतं का? हो जरा खाजगी काम होतं किंवा महत्वाचं. बोल. मी नकाशा घेऊन येतो. नकाशा? दोन नकाशे आहेत, ते घेऊन येतो म्हणजे तुला समजेल मला काय म्हणायचं ते. नाही दादा, पण अधिक काय काम काय आहे ते सांगशील की नाही? मी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलंय. व्यवसाय? हो. कसला? उपहारगृहाचा. उपहारगृह काय म्हणतोय मी, हॉटेल, हॉटेलचा व्यवसाय. हॉटेलचा व्यवसाय? ऐकलंस का स्मिता, दादा म्हणतोय की तो काहीतरी हॉटेलचा व्यवसाय सुरू करतोय म्हणे. हो का? अरे वा छान. छान आहे ना. मी नकाशा घेऊन येतो म्हणजे तुम्हाला कळेल सविस्तर. नाही ते सगळं दादा व्यवस्थित असेलच, पण मला काय वाटतं की हॉटेलचा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे एकदम म्हणजे अनुभव, जागा, भांडवल. नाही म्हणजे भांडवलाची व्यवस्था माझा भाऊ करणार आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की तुमच्याकडून फक्त जरा ते हो सांगा ना तुम्ही. हो मी जरा खुलासा करून सांगतो. तुला माहितीच आहे की यंदा सरकारच्या पर्यटन खात्यानं इगतपुरीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलंय. यापुढे तिथं हजारो पर्यटक येतील. आता इतक्या लोकांची राहण्याची खाण्याची सोय व्हावी असं एकही सुसज्ज हॉटेल तिथे नाही. आमची योजना अशी आहे की एक मिनिट दादा, एक मिनिट. ही योजना नेमकी काय आहे, कोणाची? हिच्या भावाची. भावाची म्हणजे आमचीच. मालक हेच राहणार ना. दादा फक्त भांडवल पुरवणार आणि स्लीपिंग पार्टनर राहणार. वहिनी मला जरा तुमच्या भावाशी बोलू दे एकदा. तो काय बोलणार? बोलणार आम्हीच. काय म्हणजे मालक मीच असणार आहे आमच्या भविष्याच्या, आपल्या भविष्याच्या दृष्टीनं. म्हणजे? म्हणजे आपलं सरकार आहे तोपर्यंत. मला काही लक्षात येत नाहीये काय तू म्हणतोयस दादा ते. तू मला जरा एकदा नीट समजावून सांग तुझी योजना. हा इगतपुरीचा जो 80 एकराचा भूखंड आहे ना, तो आम्हाला आमच्या योजनेसाठी तू जर मंजूर करून दिलास तर. आय एम सॉरी दादा, आय एम सॉरी. पण हे तुमच्या डोक्यामध्ये हे कोणी नेमकं भरवलं? मी नकाशा घेऊन येतो म्हणजे तुला कळेल मी काय म्हणतो ते. नाही दादा, मला कळलेलं आहे तू काय म्हणतोयस ते. मला वाटतं तुलाच अजून कळत नाहीये तू नेमकं काय म्हणतोयस ते. असं आहे दादा, हा जो इगतपुरीचा 80 एकराचा भूखंड तू म्हणतो आहेस, तो तू मंजूर केलास की? हो मंजूर केलास की म्हणजे काय, भाऊजीना काय शक्य आहे.
काय स्मिता? नाही नाही ते शक्य नाहीये बहिणी. शक्य नाही का? कारण दिगंबर गुरुजींच्या ट्रस्टला हा भूखंड देण्याचं सरकारनं निश्चित केलेलं आहे. सरकार म्हणजे तुम्हीच ना, अहो ठरवलं तसं कॅन्सल करून टाका. नाही दादा हे शक्य नाहीये. अहो त्या गुरुजींना दुसरा एखादा भूखंड द्या ना, सांगा मोठ्या भावाला दिला म्हणून. बहिणी तुम्हाला याच्यामध्ये काही कळत नसेल ना तर तुम्ही बोलू नका प्लीज. बहिणी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण गैरसमज झाला होता, आता चांगली समज आली. वाटलं होतं की मी माझ्या धीराशी बोलतेय, पण माफ करा हो मुख्यमंत्री साहेब. अहो असं काय करताय वहिनी, ह्याने नीट समजून तरी घ्या. तुम्हाला हवी असेल तर हे एखादी दुसरी जागा. स्मिता भीक नाही मागत आहोत आम्ही. ही तर अगदी टोकाची भूमिका घेताय तुम्ही वहिनी. स्मिता मला इथे या विषयावर वाद नकोय. दादा हा भूखंड मी तुला देणं हे माझ्या हातात नाही आणि आता तर ते शक्यच नाही. चला हो. एक मिनिट दादा, माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतास? सगळ्यात आधी तुझा विचार केला असता. यो गुलाम ही बेगम आणि यो बादशाह, खेळी सुटली की राव, खेळी सुटली. तुम्ही सुटा आता. इनोद करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही बघा. तुमच्या नादी लागलो आणि चेष्टेचा विषय झालो मी. अहो चेष्टेचा विषय कुणामुळे झाला याचा जरा विचार करा. विचार करा, आपले कोण परके कोण, वळकायला शिका, अजून येळ गेलेली नाही. घ्या मधून सुद्धा असं वागायला नको होतं आणि तेही माझ्याशी. आयुष्यात पहिल्यांदा त्याच्याकडे काहीतरी मागितलं होतं मी आणि ते मी स्वतःच्या खिशातलं नाही बरं का. त्याची सुद्धा काहीतरी अडचण असू शकते. अहो मजबुरी का ना, मुख्यमंत्री नसतो राव. नाही त्यानं दिगंबर गुरुजींना आधीच आश्वासन दिलं होतं म्हणे. अहो राजकारण्यांची आश्वासनं पाळण्यासाठी असतात का? अहो खुर्ची मागे महात्म्यांच्या तसबिरी लावून राज्यकारभार केला तर कुणी महात्मा होतो का? या राजकारण्यांचे खायचे एक आणि दाखवायचे दुसरे असतात राव. म्हणजे म्हणायचं का तुम्हाला? शीर सलामत तर पगडी पचास. म्हणजे जे काम मुख्यमंत्री करू शकत नाही ते मंत्रालयातला एक कारकून करतोय. काय? त्याचा मामा विरोधी पक्ष नेता आहे. हा आता त्यांचे खिसे जरा गरम करायला लागतील, पण ते तुम्ही करालच. म्हणजे आपण करूच. पण जे काम मुख्यमंत्र्याला शक्य नाही ते विरोधी नेता कसं करू शकेल? अहो ते म्हणतात तू माम खाऊ ना, पेड काय कुगिन्नी का. म्हणजे बघा का मत कशी आहे, एक कारकून आपल्या मामाकडून काम करून घेतोया आणि सख्खा भाऊ सख्या भावाला नाकार तुया. कलियुग आहे कलियुग. घ्या असा मी पहिल्यांदा शब्द टाकतोय मधुकडे. मला नाही वाटत ते नाही म्हणतील म्हणून. दादा हा भूखंड मी तुला देणं हे माझ्या हातात नाही आणि आता तर ते शक्यच नाही. शक्यच नाही. सावकाश सावकाश, सबुरी न घ्या सबुरी न घ्या. यो पेशन्स चा गेम आहे, संयमानं काम घ्यावं लागते. अहो रक्ताचं नातं आहे आपलं. आमच्या बहिणीसाठी तुमच्यासाठी या घरासाठी काळीस तिळ तिळ तुटत आहे आमचं. घ्या. अगे सूर्यभान लोईन लॉईन लोईन लॉईन बिनलो सूर्यभान. असं नुसतं बसून राहून काही होणार नाही. मग काय करू? झोपू. हळू बोला, घरातून बाहेर काढतील. कोण कोण दुसरं कोण?
असे कसे हो तुम्ही बावळट? हॅलो, काय झालं? काय पाहिलत ना भाऊजी कसे गुरमीत म्हणाले ते? तो भूखंड तुम्हाला मिळणं अशक्य आहे. दुसरा कोणी असता ना तर तुम्हाला नाही जमणार. तुम्ही आज नुसते भोळे सा म्हणूनच असे मागे पडला. दर वेळेला सगळ्यांना सांगावं लागतं मी मुख्यमंत्र्यांचा मोठा भाऊ आहे. हो मी मोठा भाऊ आहे, तरी सांगते जरा स्मार्ट व्हा, भाऊजींकडे बघा. हो ओके, मी होतो स्मार्ट. मी उद्यापासून स्मार्ट स्मार्टनेस टाकू. तो हॉटेलचा मालक रेटपुरी भूखंड. रमा म्हणत होती तेच खरं. अरे उद्या एवढ्या मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक म्हटलं म्हणजे. मधु कसं स्मार्ट आहे, मला सुद्धा स्मार्ट व्हायलाच पाहिजे. हो मी सुद्धा स्मार्ट होणार. अगं काळजी करू नको ताई, मी तुला सांगतो आजपण 25,000 मी हे नाही अगं अजिबात खरं. हे काय असं दिसतो? हे देवा, एकदम एवढं पुढं जाऊ नका. सबुरीनं घ्या. मुख्यमंत्र्यांचे थोरले बंधू शोभले पाहिजेत. मला वाटलंच होतं हा जरा जास्त आधुनिक आहे म्हणून. नशीब लक्षात आलंय माझ्या. ओके okay. 26 जानेवारीला म्हणजे परवा तुला सगळ्यांचा सत्कार होणार आहे. तो सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरस्वती विद्या मंदिर. येस, सरस्वती विद्या मंदिर. योगायोगानं त्या दिवशी त्या शाळेचा वर्धापन दिन आहे. थोडस सिक्युरिटीच्या दृष्टीने विचार केला तर यू हॅव एनी डाऊट सर? हा सोहळा इतका जाहीरपणे साजरा करणं म्हणजे. अरे असे सोहळे दिमाखानं साजरे करायला हवेत. यावेळी या लोकांनी या राष्ट्राच्या आर्थिक राजधानीला चॅलेंज केलेलं आहे. अरे या लोकांना आपण घाबरत नाही बसता का? यांचं मनोबल खच्ची केलं पाहिजे आपण. पण सर ही फार मोठी चेन आहे. म्हणूनच त्याला डिवचून बेळाबाहेर काढून ठेचलं पाहिजे. अरे यांना घाबरून आपण आपले राष्ट्रीय सण सुद्धा साजरे करू शकत नाही, शर्मेची गोष्ट आहे. हे असंच आपण यांना घाबरत राहिलो ना तर काश्मीरच काय महाबळेश्वर माथेरान सुद्धा हातातून गेलेलं दिसेल. चिंता अतिरेक्यांची नाही आहे सर, चिंता आहे ती या घरभेद्यांची. म्हणूनच सर मला असं वाटतं की आपण शिवाला अशा गुप्त ठिकाणी ठेवायचं जिथं या घरभेद्यांची नजर सुद्धा पोहोचू शकत नाही. जनाब इन्फॉर्मेशन है कि शिवा को इन लोगों ने ऐसी खुफिया जगह पर रखा है जिसका पता सिर्फ कमिश्नर और इंस्पेक्टर राजेश इन दोनों को है. शिवाला त्या लोकांनी सोडून देण्यासाठी त्यांचा नाईलाज व्हायला हवा आणि त्यासाठी यावेळी मी स्वतः एक खेळ खेळणार आहे. एक खेळ सीएम बरोबर. ये काम आप करेंगे जनाब? लेकिन ये कैसे मुमकिन है? तुम्ही दोघंही मिठाई आपल्या खबऱ्यापर्यंत पोहोचवा. येत्या 26 जानेवारीला सरस्वती विद्या मंदिरात सगळ्यांचा सत्कार आहे सीएमच्या हस्ते. त्याच दिवशी मी हा खेळ खेळणार सीएम बरोबर. पण हे कसं शक्य आहे? मीही तेच म्हणतोय, कितीही प्रयत्न केला तरी हे अशक्य आहे. टायगर कडून घातपाताची शक्यता असल्यामुळं इथं फक्त दूरदर्शनवाल्यांना कव्हरेज साठी परमिशन आहे, बाकी सगळ्या चॅनेलवर बंदी आहे. त्यात पुन्हा लहान मुलांकडून शिवासारखा अतिरेकी पकडला गेल्यामुळे अतिरेकी जास्तच चितावले असणार. डेफिनेटली सिक्युरिटी टाईट असणारच. आणि एवढ्या कडेकोट बंदोबस्तात आपण जरी वेषांतर करून गेलो ना तरी ते रिस्की आहे. काय गोंधळेकर तुमचं काय मत आहे? कितीही कडेकोट बंदोबस्त असला तरी ज्याला तिथे पोचायचं आहे तो तिथे पोचणारच.
सेकंदाचा ब्लॅकआउट आहे, 30 सेकंदात सगळे कपडे बदलून झाले पाहिजे. चल आटप कर आणि दार उघडे ठेवू नको, स्टेजवर लाईट जातो सगळा. हो सर. सरकारने सोडून द्या अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे. चल खाना खा ले. नको. देखता क्या है? खातो ना, पण आधी हात तर सोडा. हात सोडल्याशिवाय कसं खाणार? चल खा ले अभी चुपचाप. हे काय आहे? खिमा आहे. खिमा म्हणजे काय बोले अभी? सांगा ना खिमा म्हणजे. हे बघ, याला म्हणतात खिमा. तो बकऱ्याचा आणि हा झुराचा, कुठला पाहिजे सांग. नाटक झालं का? नाटक इधर बाप नाटक करते और इधर ये चप्पन टिकली. यहीच खाना पड़ेगा तेरे को, समझा क्या? अरे ये कुंदस दे रहा, देख कुंदस दे. ए छप्पन टिकली, काय झालं? मला हे नकोय. नाटक करू नको, खा गप चप. पण मी नाही खात ना. तेरी तो साल्या भटुरड्या. थांब आठवतोस तुला आता मी. अंकल अंकल अंकल, तुम्ही प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना, माल ते नको ते जबरदस्ती करा ना अंकल. अरे फट गई साल्या. नको खायला, चरबी चढली तुला. अंकल बस अंकल, हा नको, चरबी उतरवतो तुझे बरोबर. ए छोट्या, हा तोडस तू. ए इकडे जाऊन बस रे, चल चल छोट्या. ए बाबा थांब, बांधून ठेवतो याला, त्याचा काय भरोसा नाही. चप्पन टिकली आहे. नाही नाही अंकल, प्लीज माझे हात नका ना बांधू. आहो खूप फुंगे येतात त्यांना, खूप दुखतात. आम्हाला घुमवतो? आम्हाला घुमवतो काय? मारू नका. चल चल. अरे पण बाबा कुछ नाही करेगा वो. चल चल अंकल.
थैंक्स अंकल। अरे चल यार, ये अंकल अंकल करके अपने बजा डालेगा, चल। हेलो ड्राइवर, बोला काय? मुलाची आठवण नाही येत। हॅलो हॅलो, बोला बोला, ऐकतोय मी। नीट ऐक सीएम, शिवाला सोडून दे, तुझा मुलगा जिवंत मिळेल। हॅलो हॅलो, पुढे बोला सीएम। तुझी सगळी पोलीस फोर्स कमी पडेल आम्हाला शोधायला। पोलिसांवर अवलंबून राहाल तर एकुलते एका मुलाचा जीव गमावून बसाल। मग काय, शिवाला कधी सोडताय? ते शक्य नाही, आम्ही शिवाला सोडणार नाही। डोकं ठिकाण आहे का तुझं? वास्तविक हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे, पण मी शांतपणे तुम्हाला सांगतोय की झालेल्या चुकीबद्दल तुम्हाला पश्चाताप होत असेल तर ताबडतोब पोलिसांच्या स्वाधीन व्हा। मी तुम्हाला शासनातर्फे वचन देतो। एक मिनिट, मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलू नका। मी सांगतो, नीट ऐकून घ्या। शिवाला आम्ही सोडणार नाही आहोत, आमचा निर्णय झालेला आहे। राहता राहिला प्रश्न माझ्या मुलाच्या जीवाचा, तर तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता। त्याच्या नशिबात जे काही असेल तेच घडेल, पण यापुढे मी रोहनचा बाप आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कुठल्याही धमकीला भीक घालणार नाही आहे। तुम्ही त्याचं काय वाटेल ते करू शकता, पुन्हा इथे फोन करण्याची गरज नाही। स्मिता, भक्तांसाठी धावत ये, भक्तांसाठी धावत ये, भक्तांसाठी धावत ये, या विश्वासे धरितो पाही, या विश्वासे धरितो पाही, नाम तुझे प्रभु विघ्न विनाशक, नाम तुझे प्रभु विघ्न विनाशक, जाणून घे भावना देवा करितो तुझे वंदना, देवा करितो तुझे वंदना, देवा करितो तुझे वंदना, देवा करितो तुझे वंदना। Ooh.
शेवटची संधी रे तुला सांग नागर कुठे सांग सांग ते आता कुठे कुत्र्याची मौत वर्षात कुत्र्याची कोणी सांग त्याचा आता कुठे सांग पलीकडून भिकेचे चार तुकडे पडले की आमच्या मायभूमीशी गद्दारी करता राजेश हा एकच मार्ग जो आपल्याला उद्देशापर्यंत पोहोचवणार आहे. सर भर चौकात नागडे करून यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. आपल्या माय भूमीशी दलाली करणारे राजेश राजेश कुलडा फॉलो मी कम ऑन कम कम अरे गुरुजी नमस्कार. नमस्कार. आपले आभार मानायला आलो होतो. बोला. आपल्या सरकारनं इगतपुरीचा भूखंड आमच्या संस्थेकरता मंजूर केला त्याबद्दल धन्यवाद. गुरुजी धन्यवाद कसले देताय. आमचं जे कर्तव्य होतं ते केलं. मी तुम्हाला शब्द दिलेला होता तो मी पाळला. येत्या 21 तारखेला पायाभरणी समारंभ ठरवलाय. आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे. इगतपुरीचा भूखंड मंजूर झाला म्हणजे सूर्यभाननं आमच्या तोंडाला पानं पुसली की काय. हा बोला तुमचं काय काम आहे. 10% हा 10% आता 25,000 दिले की काम झालं. मागे दिले होते ते गेले. आता काय आहे 3 सह्या व्हाव्या लागतात. 1 लाल शाईची 1 हिरवी शाईची 1 निळ्या शाईची त्यावर लिहावं लागतं धनलक्ष्मी प्रसन्न. ते एकदा लिहिलं आणि काय त्या भूखंड प्रकरणाचं केलंयस काय तू. काय 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 त्या इगतपुरीच्या भूखंड प्रकरणाचं काय केलंय. अरे सकाळपासून हे भयंकर चिडले तुझ्यावर शोधताय तुला. काय करशील ते सांभाळून कर बाबा. काहीतरी करायला पाहिजेच पण ते हित नाही रात्री टेबलावर. ऑन द रॉक्स विथ कांदा भजी. आवजी आव कसला विचार करताय घ्या की नको न ग आरतीच्या. हा अरे वा 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 ह्या काय कांदा भजी म्हणजे आता मी जकात जमणार म्हणा की अव घ्या की राव घ्या. अरे नको म्हणाल ना. अहो असं काय करताय घ्या की थोडी तो एवढ्या प्रेमाने देतोय तर. हा वा तुझ्यासारखी बायको शोधून सापडणार नाही. नवऱ्याला प्रेमाने विष प्यायला सांगते. काय आज डोकं बिकं फिरलंय की काय. तू शांतपणे करू नकोस. डोकं फिरलं ना तर. अहो असं काय करताय. तू काही बोलू नकोस तुला समजत नाही. अरे अरे तुम्ही एकदम भांडायला लागला. अहो शांतपणे घ्या संयमानं घ्या सबुरीनं घ्या. तुम्ही गप्प बसा. काही दिवसांसाठी तुम्ही इथं आलात. दिवसांचे आठवडे झाले आठवड्याचे महिने झाले. अहो असं काय करताय. ही कोणती एक बहन आहे माझी तुमच्यासाठी हिच्यासाठी समध्यांच्या कल्याणासाठी. पुन्हा पुन्हा एकच डायलॉग मारू नका. काय खाऊन काय आलात तुम्ही. त्यांची भांग खाऊन नशा चढली होती मला. भूखंडाची नशा. हॉटेल बांधताय मी मालक स्लीपिंग पार्टनर म्हणून रागवलाय सवय. अहो एकदा का 50,000 रुपये दिले ना. 50 सुटे पैसे मिळायचे नाहीत. कांदा लुटलं आम्हाला कर्ज काढून काढून. त्यांच्याकडून कर्ज पैसे घेतले ते आता तगडायला लावतात मागे. उडून फेडू मी कर्ज. अहो एकदा का हॉटेल उभं राहिलं का. इथं आडवं व्हायची वेळ आली. हॉटेल कसलं उभं करताय बोडक्याचं. इगतपुरी गेली
आता हॉटेल कुठे उभं करताय? म्हणजे इगतपुरीचा तो भूखंड शासनानं दिगंबर गुरुजींच्या सेवाभावी ट्रस्टला देऊन टाकला सुद्धा. तुझ्या बंधुराजांनी आपल्या तोंडाला पानं पोचली. वारा वा कमा केली. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी काय म्हणतो, 15 दिवसात सगळे पैसे परत करा, वळकटी उचला आणि निघा इथून. मधुकरमुळे सगळे गप्प आहेत, नाहीतर आपली वरात निघाले असती वरात. दादा काय ऐकते मी हे? अगं ताय, तो भूखंड आपल्यालाच मिळणार होता, पण सीएम साहेबाने आयत्या वेळेला काहीतरी घोळ घातला. आपल्या भावाला भूखंड मिळू नये म्हणून भावानंच राजकारण केलंय ताई. आता मी काय आपापसात भांडण नको म्हणून गप राहिलो, काय बोललो नाही. भांडण? चांगलं तोंड कशी पाडलं आम्हाला. मधुकर बद्दल नको नको ते ग्रह करून घेते तुमच्या सांगण्यावरून. आई आपांची पुण्य आई म्हणून आमच्या घराचे 2 तुकडे व्हायचे राहिले. माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे, तुमचंच डोकं फिरलंय. माझी खात्री आहे आपलं हॉटेल उभं राहू नये म्हणून भाऊजीने ही खेळी खेळली असणार. बस खूप बोललीस, खूप ऐकून घेत तू, खूप सहन केलं. काय सहन केलं? करावं तसं भरावं. आपल्याशी असं वागले ना म्हणूनच रोहनला पळवला गुंडांनी. आता झालं ना बच्च्या बोल, बापाचं बाप फेडतोय पोरगा. उद्या पोरगा गेला ना कायम साथ. खरं बोललीस, करावं तसं भरावं म्हणून तुझी कूस वाण झाली. तिला स्वतःच मूलबळ नाही. इला इला स्वार्थापोटी काय करत होतो हे मी. आमच्याच घराचे 2 तुकडे करायला निघालो होतो. खरंच आई आप्पांच्या पुण्याईनं आमच्या घराचे 2 तुकडे व्हायचे राहिले. मला माफ कर मधू, मला माफ कर. असा धीर सोडू नकोस मी, तर सगळं व्यवस्थित होईल, विश्वास ठेव. कामाला अंधारात ठेवताय. वस्तुस्थिती काय ते का सांगत नाही मला? स्मिता, वस्तुस्थिती अशी आहे की पोलीस शहराचा प्रत्येक कोपरा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. स्वतः कमिशनर सुभेदार दिवस रात्र प्रयत्न करतात. किती शांतपणे सांगताय तुम्ही मला. अगदी मुख्यमंत्र्याला साजेस. काय म्हणायचं ते मी उद्या लेखी घेऊन येईन मंत्रालयात. माझी अशी अपेक्षा होती की निदान तू तरी या क्षणी माझ्याकडे रोहनचा बाप म्हणून पाहशील आणि माझी मनस्थिती तू समजावून घेशील. निदान तू तरी हे बघ, तुझा त्याच्यावर विश्वास आहे ना? त्याच्यावर विश्वास आहे ना तुझा? आपण स्वप्नात सुद्धा कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाहीये. कोण कशाला आपलं वाईट करेल? मधु दादा, हे काय कुठे निघालास? मी केलेल्या चुकीचं प्रायश्चित घ्यायला. म्हणजे? कळत नकळत माझ्या हातून जी चूक घडली त्याबद्दल मला क्षमा करा. हे काय बोलताय भाऊजी? नाही, तुम्ही मोठ्या मनानं मला माफ करालही, पण मी स्वतःला आयुष्यभर कधी क्षमा नाही करू शकणार. एक विनंती आहे मधुकर, रोहनबद्दल जे कानावर येते ते ऐकून थरकाप उडालाय मनाचा. तुला शक्य असेल तर त्या अतिरेक्याला सोडून दे. आपल्याला आपला रोहन हवाय मधुकर. सोडून दे त्याला आणि सोडून दे राजकारण, सोडून दे सत्ता. आपल्याला नको हे. आपण आपल्या गावाला जाऊ, जी काही मीठ भाकरी मिळेल ती खाऊ आणि सुखासमाधानानं एकत्र राहू. येतो मी. पण तू निघालायस कुठे? कुलदेवतेला नवस करायचंय मला आपल्या रोहनसाठी. मग बघ, रोहन सुखरूप परतील. हो, विश्वास आहे माझा, रोहन सुखरूप परतील. Thank you.
प्लीज एक्सक्यूज मी, जर फोन त्याचा असेल तर जोपर्यंत फोन टॅप होत नाही तोपर्यंत प्लीज त्याला संभाषणात गुंतून ठेवा प्लीज सर. हॅलो टायगर. हॅलो हॅलो बोला. बराच वेळ लावलात फोन घ्यायला, टॅप नाही ना करतात फोन. हॅलो हॅलो मुद्द्याचं बोला. त्याची सुरुवात तुम्ही करायची, राजकारणीच नेहमी मुद्द्याचं बोलतात. हॅलो मी माझी बाजू केव्हा स्पष्टपणे मांडलेली आहे. अच्छा चल मग मुलाच्या अंत्यविधीचं सामान मागवून घे. तुम्हा लोकांचा पुरुषार्थ नेहमी असल्या एकच लढाया खेळण्यातच गुंतलेला असतो, उतू जातो छंड हा छंड. आता मुख्यमंत्री म्हणून नाही तर रोहनचा बाप म्हणून सांगतोय की रोहनच्या केसाला सुद्धा धक्का लावण्यापूर्वी स्वतःच्या अंत्ययात्रेची तयारी कर. आणि आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो ते नीट ऐक. भाडोत्री म्हणून ज्या परकीय गुप्तहेर यंत्रणेचं काम करता आता तुम्ही त्यांना निरोप सांग. म्हणा हा भेकरपणा भास झाला नाहीतर देश राहायला दूर. नुसतं माझं राज्य जरी पेटवून उठलं ना तर तुमचे हाल कुत्रा खाणार नाही. बरोबर बोललो ना, बराच वेळ म्हणजे टॅप झाला असेल ना. बोलला पुन्हा त्याचं तुम्हाला फोन येईल असं वाटत नाही मला सर. सर सर फोन टॅप झाला. कुठून? कांडला फॉरेस्ट. गुड सर, कांडला फॉरेस्टच्या जवळपासून त्यांचा फोन आला होता. दॅट मीन्स त्याचा अड्डा कांडला फॉरेस्टमध्ये. यस सर. राजेश तरी काय हालचाल करण्या अगोदर आपल्याला ऍक्शन घ्यायला हवी. स्पेशल टास्क फोर्स आणि रॅपिड ऍक्शनला अलर्ट करा. डोंट वेस्ट टाइम. राईट सर. येस सर. सर सर 12 तासाच्या आत रोहन तुमच्याकडे सुखरूप पोहोचला असेल. आय प्रॉमिस यू सर. हा बोल राजेश. ते निसटले. व्हॉट? त्यांना आधीच खबर लागली होती सर. देयर्स अ बॅड न्यूज. रोहनच्या रक्ताने माखलेला टी शर्ट आम्हाला सापडलाय. माय गॉड, याचा अर्थ त्यांनी रोहनला. येस सर, आय थिंक सो. काय झालं सर? बॅड न्यूज. आपण रेड टाकण्यापूर्वीच तिथून ते निसटलेत. राजेशला रोहनचे रक्ताळलेले कपडे सापडलेत. ओ नो, म्हणजे त्या लोकांनी रोहनला. नो 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 नो. हे बघ, जोपर्यंत काही ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत ही बातमी कॉन्फिडेन्शियल राहायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? राईट सर. हॅलो टायगर. गेली ना मेहनत पाण्यात. मला माहित होतं कमिशनर, शेवटी तुम्ही लोक चोर पोलीस खेळणार म्हणून. म्हणजे आधी तुझे दिवस भरलेत म्हणून समज टायगर. तू कशाला आरडाओरड करतोयस? संधी देतो ना मुख्यमंत्र्याचं पिल्लू कटा. आता तुझ्या मुलाची पाळी. राजेश. येस सर. लिसन केअरफुली.
हे बघा आता टायगरचा फोन आला होता आणि त्याने मला धमकी दिली की position quick sunny 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 काय झालं पप्पा, रोहन सापडला? सर एक्सक्यूज मी. हॅलो इन्स्पेक्टर राजेश सर. चल अभिनव तुझ्या बापाला दे. हॅलो कमल आहे इथे पोचला सुद्धा घरी मुख्यमंत्र्याच्या पोराला उचललं तेव्हा सुद्धा एवढा लवकर नव्हता पोचलं. कसा आहे चोकरा? मला वाटतं तुझी शेवटची घरघर सुरू झाली आहे. रागवलात? एक छोटासा ट्रेलर दाखवला तर रागवलात? खेळ तुम्ही सुरू केलात कमिशनर. गपचूप शिवाला सोडून दिलं असतं तेवढी दमचक झाली नसती. अजूनही वेळ आहे. शिवाला सोडा, मी सीएमच्या पोराला सोडून देतो. म्हणजे रोहन? नाही नाही अजून मारला नाही, पण नाही ऐकलं तर मारून टाकू. मग तुझ्या छोकऱ्याची पाळी म्हणून ट्रेलर दाखवला. तुला काय वाटतं तुझ्या धमक्यांना घाबरून आम्ही? अरे घाबरलात म्हणून तर करंट बसल्यासारखी आलात ना छोकऱ्याच्या काळजीने. नाही मी समजू शकतो, मी समजू शकतो एका बापाची अवस्था मी समजू शकतो. मी समजतो, तुम्ही समजता. आता त्या मुख्यमंत्र्याला समजवा जरा. फालतू हट्ट करून बसलाय म्हणावं आता यापुढे फोन नाही धमकी नाही, फक्त 48 तास. एवढं सिक्रेट ठेवून सुद्धा आपल्या सगळ्या इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचतात कशा? हा जो कोण मास्टर माइंड आहे ना? येस सर. ज्या अर्थी त्याने आपल्याला वायरलेसवर कॉन्टॅक्ट केलं त्या अर्थी मास्टर माइंडला सगळी इन्फॉर्मेशन देणारं क्रिमिनल माइंड आपल्या जवळपास असायला पाहिजे. येस सर, आय मीन इट. टायगरचा खबऱ्या जो कोणी आहे तो आपल्याच डिपार्टमेंटमधला असायला पाहिजे. नक्कीच पोलिसांची धाड पडणार आहे याची खबर त्यांना मिळाली असणार. टायगरना फक्त 48 तासाची मुदत दिले. त्याचा खबरी कोण आहे हे जर कळलं असतं ना तर आपलं चॅनेल कुठल्या कुठे जाईल. अहो काय इकडे रोहनच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही चॅनल कुठल्या कुठे काय नेताय. मला वाटतं गोंधळेकर या सगळ्या प्रकरणाचा धागा आपल्याला हॉटेल शामियाना मधून सापडेल. कशावरून? नक्की येस पक्की खबर आहे. अच्छा काय 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 सांगितलंस काय त्याला? जा त्याला खोलीत घेऊन जा, गोष्ट सांग. जा 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 चला तुम्हाला गोष्ट सांगतो. हॉटेल शामियाना. Oh,
आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, जाऊ दे ना त्यानं. हाऊ त्यानं सवय खायची, दुसऱ्यानं मारायची साहेब. नको हाऊ साहेब, त्याच काय, आम्ही गरीब माणसं. माझ्याकडे बघा ना, खिशात काय असेल ते द्या ना. हिच्यामुळे सोडतोय. हॅलो हॅलो, हा तयार राहा. हॅलो, हा मी बोलतोय. आम्ही गरीब माणसं, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, काहीतरी देऊन टाका ना साहेब. 2-4-5 पैसे साहेब, रागव नका ना. सावंत, हा पुरावा जर कमी वाटत असेल ना, तर आमच्याकडे तुमच्या सावंत साहेबांच्या मिठाई खाण्यापासून ते अगदी सोमरस पिण्यापर्यंत सगळ्या चित्रफिती आहेत. पण या आधी ही इन्फॉर्मेशन आम्हाला द्यावी असं तुम्हाला वाटलं नाही का? वाटलं ना, एकळ वाटलं की ही बातमी आमच्या चॅनल वर द्यावी, ते हेलका उडवावा. नंतर विचार केला, सावंत साहेबांनी जर एक्सपोज केलं तर टायगर सावध होईल, मग बिचाऱ्या रोहनच काय. आणि टायगर पर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे सावंत. पण कमीत कमी कमिशनर साहेबांच्या कानावर तरी इन्फॉर्मेशन घालायची होती. हे बघा, आम्ही आमच्या शोधपत्रिकेच्या माध्यमातून सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. हा, आमचं तसं वैयक्तिक कुणाबद्दल मत काहीच नाही, पण एक, जोपर्यंत मुखवटाच्या आतला माणूस किंवा चेहरा कोण आहे हे कळत नाही, तोपर्यंत आम्ही कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही, अगदी तुमच्या कमिशनर साहेबांवर सुद्धा. माझ्यावर विश्वास आहे. स्वतःच्या जीवावर बेतलं असताना जो माणूस आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहू शकतो त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा नाही का? म्हणून आम्ही ठरवलं की तुमच्या मिशनमध्ये आम्ही जॉईन व्हायचं, याला कारण निष्पाप रोहन. सर या सावंत, या. देर इज गुड न्यूज. व्हेरी नाईस सर. न्यूज ऐकण्या अगोदरच, ऑन बिहाफ ऑफ राजेश,
शिवाच्या सिक्युरिटीची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. शिवाच्या बी अलर्ट. शिवा कुठे आहे फक्त तुमच्याशिवाय कुणालाही कळतं कामा नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. कुठे ठेवलंय शिवाला? सावन बरं झालं फोन केलास. आज रात्री श्यामयानात ना तुझी मिठाई घेऊन जा. नको नको, तिकडे नको. आणि आता नुसती मिठाई नको, बोनस सुद्धा तयार ठेवा. एक गुड न्यूज आहे. काय? उद्या सकाळचा नाश्ता शिवा तुमच्या बरोबर करणार आहे. काय सांगतोस? मग आता मिठाई बरोबर बोनस सुद्धा तयार ठेवा. छोट्या काय म्हणा, मुलगा आपल्याला लकी ठरलाय. काय बोलला सावन? उद्या सकाळचा नाश्ता शिवा आपल्या बरोबर करणार आहे. काय झालं? आहो मी काय नाही केलं आई शपथ. मी काय केलं? आहो ते चार लोक चला गेलो. आहो पण ते चार लोक माझ्या अंगावर आलेत ना भाले घेऊन. हो चार लोक ते तिथे होते तिकडे पलीकडे. ते चार जंगली लोक तिथे होते. जंगली लोक इथे आले होते? हो. क्या तूने उनके साथ क्या तूने उनके साथ? आहो इथे बसून कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर गेलो तर ते माझ्या अंगावर आले. फेर बाहेर गया था? तू फिर बाहर गया था? बस सिर्फ 12 घंटे, उसके बाद खेल खत्म. मी परत येईपर्यंत इथेच थांबायचं. समजला? आलायचं नाही अजिबात. इंटरनेट? येस, हाच एक मार्ग आहे. ज्या अर्थी इंटरनेट आहे त्या अर्थी मी सनीला चॅट करून कळवू शकतो या लोकांनी मला इथे पकडून ठेवलंय म्हणून. येस, हाच एक मार्ग आहे. फक्त आता सनी घरी असायला हवा. प्लीज हेल्प मी, गॉड प्लीज हेल्प मी. सनी, सनी, येस. अलर्ट अलर्ट, समबडी वॉन्ट्स टू चॅट विथ यू. सनी सनी, हे बघ, कोणाला तरी तुझ्याशी बोलायचं आहे. हाय सनी, रोहन हियर. एंटर. गॉड प्लीज हेल्प मी, गॉड प्लीज हेल्प मी, गॉड प्लीज हेल्प मी. हाय सनी, रोहन हियर. रोहन? रोहन चॅटिंग करतोय पण कुठून? तू त्याला विचार ना. येस,
हाय रोहन, सनी हियर, पण तू कुठे आहेस? वेअर आर यू? टायगर इथे नाहीये, पण त्याचे दोन साथीदार बाबा आणि छोट्या माझ्यावर नजर ठेवून आहेत. या ठिकाणाचे नाव मनोरी आहे. इथे जवळच शंकराचं एक मंदिर आहे, बाजूला एक झरा आहे. जंगली लोक रोज इथे येतात. या ठिकाणाचं नाव मनोरी आहे. यस यस रोहन, तुझा मेसेज मिळाला. एंटर. मेसेज मिळाला. यस. हॅलो. हॅलो टीचर, मी सनी बोलतोय. हा सनी बोल. टीचर गुड न्यूज, रोहनचा पत्ता सापडला. काय? फोन लागत नाहीये. आता काय करायचं? पण आता वेळ वाया घालून चालणार नाहीये. आता वेळ आली आपण सिद्ध व्हायची. सिद्ध व्हायचं म्हणजे? म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? आता मी ठरवलंय, हे मिशन आपणच चालवायचं, पण त्यासाठी तुमची तयारी हवी. आमच्या सगळ्यांची तयारी आहे, पण तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय? गनिमी कावा म्हणजे शिवाजी महाराज लढले तसे. करेक्ट करेक्ट. काय शत्रुपक्ष जरा बलाढ्य आहे आणि आपण जरा कमी पडतोय, पण एक जर आपण युक्तीने लढलो तर हा लढा आपण नक्की जिंकू शकतो. कुठली युक्ती? आता टायगरचा अड्डा मनोरीच्या जंगलामध्ये आहे. त्या जंगलापर्यंत आपण जाऊ शकतो, पण त्याच्या पुढे आपल्याला या कपड्यात जाऊन उपयोग नाही, पकडले जाऊ. अगदी बरोबर. चुकून जरी त्यांनी आपल्याला पाहिलं किंवा ओळखलं तर नक्की आपण गोत्यात येऊ. पण मग तिथून पुढे आपण कसं जायचं? रोहनने केलेल्या वर्णनाप्रमाणे त्यांच्या अड्ड्याजवळ हे जुनं कसलं तरी देऊळ आहे आणि त्याच्या बाजूला झरा आहे आणि मुख्य म्हणजे तिथं भिल्लांची वस्ती आहे आणि हे भिल्ल रोज वाजत गाजत त्या देवाच्या दर्शनाला जातात. ते सगळं ठीक आहे, पण मला एक कळत नाही, आपण तिथपर्यंत पोहोचायचं कसं? नाही कळलं, मी सांगतो ते नीट ऐका. Thank you.
टायगर साहेबांना सांगायचं, दिवाळी जवळ आली आहे, मिठाई पाठवून द्या म्हणाव. थँक्स सावंत, आम्हाला इथपर्यंत आणून पोचवल्याबद्दल. तुझ्या लक्षात आलं शिवाच्या सिक्युरिटीचा चार्ज तुला का दिला होता? यो गेम इज ओव्हर सावंत. गेम इज ओव्हर. गेम इज ओव्हर. अरेस्ट हिम. बी केअरफुल सर. शिवा याच डिरेक्शन मध्ये कुठेतरी गेला असणार. अंधार पडण्याच्या आपण त्याला फॉलो करायला हवं. येस, फॉलो हिम. येस सर, फॉलो हिम. फॉलो मी. यारिया सगळे शोधू चला आपुल्या सोन्याला आपुल्या नको अंत पाहु देवा आता नको अंत पाहु देवा आता नको अंत पाहु देवा आता नको अंत पाहु देवा. थांबा रे थांबा मुलानो थांबा, चाहूल घ्या रे ऐका जरा.
वाटतं वाढू का विचारताय उल्लिंगी उल्लिंगी अरे उल्लिंगी नाही रे बाबा आम्ही पुल्लिंगी ही स्त्रीलिंगी बाबा नो आम्ही खोटे लाला तुम्ही खरे लाला आपली काशी करणार आणि आपल्याला वाशीला पाठवणार होते त्यांच्या मशालीची काठी रे हुंबालाला नाही रे बाबा आमचा रोहन बाला आपला रोहन लाला हरवलाय त्याला टायगर लाला रे पळवलंय त्याच्या अड्ड्यावर ठेवलंय आम्ही त्याचा अड्डा शोधतोय त्याचा अड्डा इथंच कुठेतरी आहे आम्हाला मदत करा ना रे लाला हुंबालाला बघा यांच्यात काहीतरी लोचा झालाय वाटत पाका पाका लेकी लेकी मुको मुको नक्की काय बोलतात त्याला होते काहीतरी क्लू मिळालं दिसत क्रांती प्लीज प्लीज दरवाजा कसा उघडाय दरवाजा उघडणार तिळा तिळा दार उघड हो मास्तर तुम्ही काय करताय गोंधळेकर मला वाटतं इथला प्रत्येक दगड हा बघा पुरावा कसला पुरावा पुरावा दगड पुरावा नव्हे अहो हा पुतळा नक्कीच मोहिन जोदडो मधला असावा कशावरून कशावरून काय विचारताय आता याची मागची बाजू कपसा लाला नको त्याला अगर आला आपला टायगर आला तर या 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 वापस अंदर घुस गए लोक आतमध्ये आले कसे आज काय झोपा काढतात की काय चल देखते क्या लोच आहे पिकनिकला आलाय काय हे बघा हे बघा बाबा मेरे को लगता है ये लोग अंदर वाले डबल सबरे पिछली बार भी ऐसे ही घुसे ते काय अरे ओ ये बघा ये काय टीचर टीचर रोहन तू टीचर है तू कौन है गोंधळेकर मी तिघे बोला ना छोटा कुछ गड़बड़ है इधर हाँ बाबा हालात कैसे हाथ तुम्हें चला देख रहे चल 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 चप्पल निकले चल 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 तू चिल्ले पिल्ले की फौज लेके आया तुझे लगा तू सीएम के छोकरे को बचाएगा
मैं तो इसका भेजा खोल दूंगा साले फेंक। दलाल साले चुपचाप सरेंडर वाने तक कुत्रे चो मौती न मराल। अबे बहुत देखे तेरे जैसे। अरे निहत्ता समोरी है चरबी उतरो तो तुझे साल्यानो आमच्या जीवावर जगतानी थेस दहशत माजवण्यासाठी येता। एकदा बाहेर आ रे एकदा बाहेर आ लाहोर से गुंड साले। और तू क्या है? अरे साल्यानो तुमची अवस्था म्हणजे ना खरकार घाट का मुजाहिद म्हणून तुमच्याच लोकांनी तुम्हाला देशाबाहेर काढलं। तिथून लाथा घालले की इथे येता आणि इथून लाथा घालले की तिथे जाता। जिहाद म्हणे जिहाद जिहादच्या नावाखाली आमच्या देशाचे तुकडे करायला आला तर हराम खोरानो आमच्या जवानांनी जर मरात आणलं तर जगाच्या नकाशावरून नायसेवाल तुम्ही बाहेर्या। अरे जा बे बहुत देखे तेरे जवानांवर का जोश। अरे पाठीवर वार करण्याची जुनी खोडे तुम्हाला बाहेर्या साल्यानो। चल आता बाहेर उखाड ले अगर उखाड सकता है तो। रोहन कम हियर। अंकल बाबा बच्चे को उठा। बाबा बच्चे को उठा। बाबा चल। बाबा चल। भाग तू। भाग बाबा। भाग 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 बाबा। Ah!
सर हेच सर उगवते ते ज्यांनी आपल्याला टायगर पर्यंत पोहोचवलं असतं. असल्या चोरून मारून कुंपणातून शिरून इथं दहशतवाद माजवणाऱ्या मोठभर गुंडांची हीच अवस्था व्हायला पाहिजे. आपलं पहिलं कर्तव्य होतं रोहनला वाचवण्याचं. कम ऑन रोहन, कम कम. अशा तऱ्हेने कुमार रोहन दिवेकरच्या अपहरण नाट्याचा शेवटचा. संघटनेचे 3 अतिरेकी एन्काउंटरमध्ये मृत्युमुखी पडले, परंतु त्यांचा प्रमुख एजंट टायगर टायगर मात्र पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. मी मिलिंद भागवत, अल्फा बातम्यांसाठी. रोहन रोहन आई कोला देवता नवसाला पावली. मी मी म्हटलं नव्हतं आई नवसाला पावणार म्हणून. आपला रोहन सुखरूप घरी परत आला. देवीचा अंगारा. पिढा पिढा टळली रे बाबा. सुखरूप आलास. प्रसाद, देवीचा प्रसाद. हे प्रसाद देतो. घ्या प्रसाद, घ्या प्रसाद, प्रसाद घ्या. घ्या घ्या प्रसाद. लगेच निघायला हवं नवस फेडायला. टायगर, टायगर. कोण टायगर? टायगर कोण? रोहन, टायगरचा चेहरा कोणीच पाहिलेला नव्हता. तू कसं काय ओळखलंस त्याला? त्या घड्याळाच्या अलार्मवरनं. म्हणजे? मला चांगलं आठवतंय, त्या दिवशी 26 जानेवारीला प्रोग्रामच्या वेळेस स्टेजवर ब्लॅकआउट झाला होता. मी ड्रेस चेंज करायचा म्हणून ड्रेस रूम मध्ये गेलो. मी ड्रेस चेंज करतच होतो आणि इतक्यात आणि तो चला मी आता ऐकला. आणि या मुखवट्या पाठीमागचा खरा चेहरा प्रकाशामध्ये आला. आता काय हे, काय हे, कशासाठी केलंस हे? का केलं? तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो हो, तुझ्यामुळे. लहानपणापासून हे असंच झालं, जे जे मला हवं होतं ते सगळं तुला मिळत गेलं. आणि मी घुसमटत राहिलो, कुडत राहिलो आतल्या आत. हे आमचे आप्पा, आप्पा दिवेकर. कोण माहिती आहे का? या पक्षाचं सरकार आज सत्तेवर आहे, त्याचे फाउंडर हे. जनहित पक्ष ह्याने स्थापन केला, पण स्वतः पक्षप्रमुख असून सुद्धा यांना सत्तेची हाव नव्हती, निस्वार्थी होते ते. त्यांचे आदर्श, त्यांची मूल्य जोपासत मी आणि मधून या पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.
राब राब राबलो मी या पक्षासाठी, कुठली अपेक्षा न करता या वेळ आली की आपणनी मी थोरला असून सुद्धा माझा विचार न करता मधुला प्रदेशाध्यक्ष केलं. पक्ष वाढत गेला आणि लोक मला विसरत गेले. साधा कार्यकर्ता सुद्धा मला भाव देत नव्हता. तर तसा मधु प्रकाश झोतात येत गेला तस तसा मी उपेक्षेच्या अंधारात हरवत गेलो, अपमानित दुर्लक्षित होऊन. मग मधु निवडणूक जिंकला, यशाची एक एक पायरी चढत चढत मुख्यमंत्री झाला आणि मी असाच वेडा गाबाळा राहिलो. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चोराडा झाला आणि मग असूयेनं पेटून मी एके दिवशी ठरवलं की ह्यापुढे हाच मुखवटा ओढून आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं. यासाठी पैसा हवा होता. मग तोच मिळवण्याच्या इच्छेनं कळत नकळत माझं प्रत्येक पाऊल वेगळ्याच वाटेवर पडलं. गुन्हेगारीच्या दलदलीत अडकत गेलो मी आणि मग नियती एक विचित्र खेळी खेळली. 93 बॉम्बस्फोटात परकीय गुन्हेगारांना मदत केली मी हो, आणि मग हळूहळू या जाळ्यात गुरफटत गेलो आणि शेवटी ISI चा प्रमुख एजंट टायगर झालो. पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. या रोहनला किडनॅप करण्याची दुर्बुद्धी झाली मला आणि येतीनं हा मुखवटा ओरबाडून काढला. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या स्वप्नांचा साफ चुराडा झाला. अरेस्ट हिम. इतिहास साक्षी, आमच्या शहीद बांधवांनी स्वतःच रक्त सांडलं या राष्ट्रध्वजाच्या संरक्षणार्थ. यापुढे जे देशद्रोही आमच्या राष्ट्रध्वजाकडे मान वर करून बातल्या नजरेनं बघतील त्यांची मुळीच काय केली जाणार नाही. आज आमच्या या छोट्या जवानांनी स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलंय आम्हीच आहोत देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे वारसदार, आम्हीच आहोत या देशाचे आधारस्तंभ. जय हिंद. Yes! Vande Mataram, Vande Mataram.